सुप्रसिद्ध शेफ विष्णु मनोहर यांनी पाककलेमध्ये जागतिक पटलावर नवा इतिहास रचलाय। त्यांच्या या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली आहे। ज्या क्षणी त्यांनी या विक्रमाला गवसणी घातली त्यावेळी उपस्थितांनी ढोल ताशांच्या गजरात जल्ल या नागपूरकर कुकिंग मास्टरने मोडलाय। सलग 52 तास मॅरेथॉन कुकिंग करत त्यांनी नवीन विश्व विक्रम प्रस्थापित केलाय। विष्णु मनोहर यांनी 1000 पाककृती तयार केल्यात। यात 90% देशी तर 10% परदेशी पाककृतींचा समावेश आहे। चण्याचा हलवा हा त्यांनी शेवटचा पदार्थ बनवला। नागपूरमधल्या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंगच्या सभागृहात विष्णु मनोहर यांनी शुक्रवारी कुकिंग मॅरेथॉनच्या विक्रमाला सुरुवात केली। 8 चुलींवर त्यांची ही कुकिंग मॅरेथॉन सुरू होती। एकाच वेळी 3 ते 4 पदार्थ ते तयार करत होते। हा अनोखा विश्वविक्रम विष्णु मनोहर यांनी प्रस्थापित केलाय। याआधी 40 तासांचा विश्वविक्रम अमेरिकेच्या शेफच्या नावावर होता, आता त्यांनी तो मोडीत काढलाय। 52 तास सलग त्यांनी कुकिंग करत हा नवीन विक्रम प्रस्थापित केलाय। मनोहर यांनी या विक्रमासाठी अथक 52 तास कुकिंग केलं। हा विक्रम पूर्ण झाल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात उपस्थितांनी जल्लोष केला। एकूण 8 चुलींवर त्यांचा हा स्वयंपाक सुरू होता। या विश्वविक्रमासाठी त्यांनी तयारी केली होती। एकाच वेळात अनेक पदार्थ बनवत होते आणि हा त्यांचा विश्वविक्रम प्रस्थापित झाल्यानंतर ढोल ताशाच्या गजरात उपस्थितांनी जल्लोष केला। सलग 52 तास हा नवा विश्वविक्रम प्रस्थापित झालाय। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी अखिलेश हाळवे सध्या आपल्या संपर्कात आहेत। अखिलेश, नागपूरच्या या कुकिंग मास्टरनी नवा विक्रम विश्वविक्रम प्रस्थापित केलाय। 52 तास सलग कुकिंगचा हा विक्रम आहे। काय नेमकी आव्हानं विष्णु मनोहर यांच्यासमोर होती हा विक्रम प्रस्थापित करताना? खरं भूषण, खरं तर एकट्या वेळेस झालं काम करणं एक मोठं आव्हान होतं, पण सतत 52 तास त्यांना रेकॉर्ड करण्याकरता काम करावं लागलं। खरं तर ह्या नियमाप्रमाणे तर 1 तासात त्यांना 5 मिनिटाचा ब्रेक असतो, त्यामुळे एकूण त्यांना 56 तास काम करावं लागतं। त्यांचं 57 तासाचं काम आत्ता पूर्ण झालं आहे आणि एक मोठा विक्रम त्यांनी प्रस्थापित केला। ॲक्च्युली नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्समध्ये त्यांचं अजूनही काम सुरू, अजूनही त्यांचं इथे हे करता येते आणि अजून त्यांची रेसिपीज बनवणं सुरूच आहे। महत्त्वाचं म्हणजे काय, त्यांनी 1000 रेसिपीज निर्माण केल्या, त्यांनी सर्व रेसिपीज या शाकाहारी पद्धतीच्या होत्या, त्यामुळे एक वेगळ्या प्रकारचा विक्रम त्यांनी प्रस्थापित केलाय। आणि अमेरिकेचे बेंजामिन पेरी ह्यांचा 40 तासाचा विक्रम होता, तो त्यांनी मोडीत काढलाय। एक नवा विक्रम एका नागपूरकरांनी, एक महाराष्ट्रीय माणसाने, मराठी माणसाने प्रस्थापित केलाय। एक अतिशय आनंदाची गोष्ट, नागपूरच्या या इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनियर्समध्ये जिकडे हा कार्यक्रम होतो, मोठ्या संख्येने लोक इथे आले आहेत आणि जल्लोष थोड्यापूर्वी मोठ्या प्रमाणात झाला जेव्हा विष्णु मनोहर ह्यांनी हा विक्रम प्रस्थापित केला। आपण बघू शकतो की मोठ्या संख्येने हा हॉल पूर्ण खसाखस भरला आहे आणि हे सर्व इथे विष्णु मनोहरांना चेअरअप करण्याकरता आले आहेत। शुक्रवारी सकाळपासून त्यांनी विष्णु मनोहरांनी या प्रकारचं कुकिंग करण्याचा, स्वयंपाक करण्याचा हा पूर्ण मॅरेथॉन हा पूर्ण विक्रमला सुरुवात केली होती आणि अजूनही हा सुरू आहे। 5:30 पर्यंत हे करणार आहे आणि खरं तर 4:30 त्यांना संपायचं होतं, पण नियमाप्रमाणे 1 मिनिट जास्ती तरी त्यांना कुकिंग स्वयंपाक करावा लागतो, 1 तास जास्ती तरी स्वयंपाक करणार आहे। 5:30 पर्यंत ते स्वयंपाक करणार आहेत। आता 1000 रेसिपी त्याच्या झाल्या आहेत आणि आणखीन काही रेसिपीज या 5:30 वाजेपर्यंत पूर्ण होतील। भूषण, धन्यवाद अखिलेश या सविस्तर माहितीसाठी। पण बघतोय नागपूरमधल्या या कुकिंग मास्टरनं हा एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला आणि आता अमेरिकेच्या एका कुकचा 40 तासांचा विक्रम त्यांनी मोडीत काढलाय। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।